ठिकाणी झालेल्या अमानुष हल्ल्याबद्दल महाराष्ट्र बंदची हा यासाठी संपूर्ण जामनेरमधले संपूर्ण जामनेरमधील नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चा हा करत आहेत. तरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या संदर्भातल्या अधिक प्रतिक्रिया. या ठिकाणी 1 जानेवारीला जो शौर्य दिन म्हणून आम्ही पाळतो त्या ठिकाणी जवळजवळ 10 लाख लोक बाया माणसासहित त्या ठिकाणी उपस्थित होत्या. पण काही हरामखोर जातीवाद्यांनी त्याचं नाव मला वाटतं एकबोटे आणि भिडे गुरुजी या लोकांनी तिथल्या हिंदू संघटनांना आताशी धरून त्यांना चितवणी देऊन त्या ठिकाणी आमच्या आया बहिणींवर आणि जे भीमसैनिक होते त्यांच्यावर हल्ला केला. आणि तो हल्ला इतका भ्याड होता की जवळजवळ 10 ते 15 गाड्या त्या ठिकाणी चटवण्यात आल्या आणि 100 गाड्या त्या ठिकाणी चटवण्यात आल्या. आणि त्या ठिकाणी बाया माणसानं सुद्धा मारहाण केली. त्याच्यामध्ये आमचा एक नांदेडचा भीमसैनिक तो त्याला त्या जीव गमवावा लागला. त्याला सरकारने 10 लाख रुपये हे केले पण त्या 10 लाखापेक्षा त्याचा जीव महत्त्वाचा आहे. म्हणून आमची या ठिकाणी सर्व भीमनगरमधील आमचे रहिवासी असतील, सम्राट अशोक नगरमधील असतील, त्याच्यानंतर खेड्यापाड्यावरती असतील, गिरजो कॉलनीतील असतील, सगळं आम्ही असे सगळे मिळून या ठिकाणी आज बाळासाहेब प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू यांनी जी घोषणा केली होती की महाराष्ट्र बंद, त्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला आम्ही साथ देऊन या ठिकाणी जामनेर बंद केलेला आहे सगळं मिळून सण. आणि आमची अशी मागणी राहील की त्या एकबोटे आणि भिडे यांच्यावर पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन अतिशय कमकुवत होतं आणि त्या हरामखोर पोलिसांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य केलं नाही. उलट जे आमचे लोक होते त्यांच्यावरच लाठीचार्ज केला, त्यांना मारण्यात आलं. म्हणून या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, शासनाचा निषेध करतो. आणि जे हरामखोर भिडे गुरुजी आणि एकगोटे हे जे जातीवादी होते यांच्यावर त्या ठिकाणी 395 आणि 307 हा गुन्हा दाखल केला आहे. मित्रांनो, माझी एक मागणी आहे, मी त्यांचे तीव्र शब्दावर निषेध करतो आणि त्यांच्यावर या हरामखोरांवर 302 खुनाचा गुन्हा हा दाखल करण्यात यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील.